तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. ज्या भागांमध्ये पाऊस सुरू झालेला नाही त्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला थोड्याच वेळात सुरू होताना पाहायला मिळते. तर जाणून घेऊयात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या. मित्रांनो, तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस सुरू झाला की नाही झाला ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो. तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, तसेच आपल्याला गोरेगाव, चिपळूण या भागामध्ये काही भागातच आपल्याला थोड्या वेळात मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळते. तर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये या सर्वच भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते. जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकताय, जामखेड, बारामती, दौंड, करमाळा, बार्शी या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, तसेच माजलगाव, परळी, गेवराई, बीड, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर या भागात सुद्धा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते. या भागामध्ये देखील आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते. तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. तसेच अमरावतीच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळतोय. तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वच भागामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. मालेगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळते. तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला मराठवाड्यात, तसेच कोकणपट्टीत, तसेच विदर्भात, तसेच पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला पावसात जोर वाढताना पाहायला मिळते. तसेच उद्यापासून हा पाऊस आपल्याला जास्त प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.